नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. ज्या तारखेची आपण नेहमी वाट बघत होतो आणि आपल्या प्रत्येक यूट्यूब लाईव्ह असो किंवा कमेंट सेक्शन असो ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारला जायचा की सर WRD ची डेट काय आहे, तर ती डेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर WRD JEE 2019 म्हणजेच जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता 2019 ही जी एक्झामिनेशन आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन, याची डेट आलेली आहे. तसं नोटिफिकेशन त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय अपडेट्स आहेत हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल, तर आत्ताच करा, नक्कीच तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरती गेलो तर सगळ्यात खाली इथे बघा जो पर्टिक्युलर पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला आहे या वेबसाईटवरती, तर सरळ सेवा भरती 2019 त्याच्यामधली जी कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जी नॉन गॅझेटेड पोस्ट आहे, सरळ सेवेने भरलेली पोस्ट भरण्यासाठी जी पोस्ट आहेत, तर ह्या पर्टिक्युलर पोस्टशी रिलेटेड जे प्रसिद्धीपत्रक किंवा जे अपडेट किंवा नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता. हे ऑथेंटिक जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला WRD वेबसाईटवरती किंवा जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. तुम्ही जर हे डिटेलमध्ये बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी हे जाहीर जे प्रसिद्धीपत्रक केलेलं आहे तर हे नक्कीच 2019 एक्झामिनेशनशी रिलेटेड आहे. बऱ्याचशा अडथळ्यानंतर शेवटी ही डेट जाहीर झालेली आहे. जर आपण त्या डेट्स बघितल्या तर किती दिवस आपल्याकडे आहे आणि कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या अनुषंगाने जे काही प्लॅनिंग आहे, स्टडी पॅटर्न आहे, या सगळ्यांवरती आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूबवरती ऑलरेडी व्हिडिओज आहेत. तुम्ही नसेल बघितले तर जरूर बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक काय आहे ते बघूया. तर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट किंवा जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्याला आपण ग्रेड बी पोस्ट आहे ही आणि नक्कीच नॉन गॅझेटेड आहे आणि डिरेक्ट रिक्रुटमेंट आहे, सरळ सेवा भरती ज्याला म्हणतो आपण, ओके. तर ह्या 2019-20 साठीची जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे ती ऑनलाईन एक्झामिनेशन 3 टप्प्यामध्ये 3 वेगवेगळ्या दिवशी होणार आहे. तर 6 ऑगस्ट 2022, 9 ऑगस्ट 2022 आणि 12 ऑगस्ट 2022 या डेट जे आहेत, या पर्टिक्युलर डेट ज्या डिक्लेअर केलेले आहेत जलसंपदा विभागांनी. तर महत्वाच्या तारखा, सगळ्यात महत्वाचा आपण परत एकदा रिकॉल करूया विद्यार्थी मित्रांनो, फोकस करा की महत्वाच्या तारखा कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या डेजला ह्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे त्या लक्षात घ्या. तर 6 ऑगस्ट, त्यानंतर 9 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट अशा 3 दिवस, शनिवार, मंगळवार आणि शुक्रवार अशा 3 वेगवेगळ्या दिवशी ही एक्झामिनेशन 2019 जी आहे याची तारीख डिक्लेअर केलेली आहे. आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं जे काही अपडेट्स आहेत, जे काही कॉम्युनिकेशन आहे जे विद्यार्थ्यांना होणार आहे, कारण याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर मध्ये केंद्र तुम्हाला निवडता येत होतं, त्याच्या व्यतिरिक्त काही अपडेटसाठी त्यांनी त्यांची लिंक ओपन करून दिली होती. हे सगळे अपडेट्स वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी तुमच्याशी कॉम्युनिकेट केले होते. इथे सुद्धा बघा, परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना या पर्सनल कुठल्याही कॉम्युनिकेशन न होता त्यांची जी वेबसाईट आहे WRD.maharashtra.gov.in, तर या वेबसाईटवरती, या संकेतस्थळावरतीच प्रसिद्ध करण्यात येईल, तिथेच ती डिक्लेअर करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इंडिव्हिज्युअल सोबत किंवा त्या विद्यार्थ्यासोबत कुठलाही पत्रव्यवहार हे होणार नाही, याच्यामुळे या वेबसाईटवरती जे काही अपडेट्स येतात, याचं फ्रंट पेज आताच मी तुम्हाला दाखवलं, तर जे काही अपडेट्स येतात याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे. तर हे त्यांच्याकडनं स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे की काय अपडेट्स येत आहेत, सेंटर्सशी रिलेटेड असेल, तुमच्या हॉल तिकीटशी रिलेटेड असेल, टायमिंगशी रिलेटेड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला बारीक लक्ष हे ठेवून राहावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेट्स मी तुम्हाला आता सांगितले, मी परत एकदा रिपीट करतो कारण महत्वाचा पॉईंट आहे तो. 6 ऑगस्ट 2022 शनिवार, त्यानंतर 9 ऑगस्ट 2022 मंगळवार आणि 12 ऑगस्ट शुक्रवार
आता याच्यामध्ये एक तारीख जी आहे ती स्पेसिफिक सणाची तारीख आहे, त्याच्यामुळे मे बी एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते की मोहरम आहे आणि त्या दिवशी एक्झाम कशी. तरी त्यांनी ह्या डेट हा डिक्लेअर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या तीन दिवशी ही एक्झाम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑगस्टचा महिना आणि त्याच्यामधले स्पेसिफिक सुरुवातीचे काही दिवस आहेत. मग आज तारीख 20 तारीख आहे, म्हणजे या महिन्याचे जून महिन्याचे 10 दिवस, जुलै महिन्याचे तुमचे 31 दिवस आणि नंतरचे हे काही दिवस, एवढे दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहे. नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी हा वेळ, रिव्हिजन करण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तयारीला लागा, कुठलंही डोक्यामध्ये शंका ठेवू नका. तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत WRD 2019 ऑनलाईन परीक्षेच्या. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमचं बेस्ट सेलर बुक जे आहे 6000 MCQ जे TCS धर्तीवरती किंवा जे म्हाडा आणि MIDC चे पेपर झालेत, जे TCS ने घेतले ते पेपर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला ते उपयुक्त ठरेल. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या एक्झामिनेशन आहेत, मग त्या PWD असो किंवा वेगवेगळ्या PMC असेल, BMC असेल, याच्यासाठी सुद्धा ते उपयुक्त ठरणार आहे. आणि ही एक स्पेसिफिक सिरीज आहे, आमचा बुक सेट आहे, कॉम्प्रेसिव्ह नोट्स आहे WRD साठीच्या, त्या सुद्धा तुम्ही यूज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त, कारण दिवस कमी आहेत आणि आता आपल्याला फक्त रिव्हिजन आणि प्रॅक्टिस याच्यावरती भर द्यायचा आहे, त्याच्यासाठी खास इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे ऑनलाईन टेस्ट सिरीज आम्ही स्पेसिफिकली लॉन्च करतोय. याच्यामध्ये 44 सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि 5 ह्या तुमच्या फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत. स्पेसिफिकली टोटल 49 टेस्ट ह्या होतात, ऑनलाईन टेस्ट आहेत. आणि ह्या टेस्ट नुसत्या WRD साठी नाही, तर बाकीच्या JEE लेवलच्या जेवढेही एक्झामिनेशन आहे, या सगळ्या एक्झामिनेशन साठी नक्कीच तुम्हाला उपयुक्त पडतील. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्क्लुजन हेच आहे, WRD 2019 डेट जाहीर झालेल्या आहेत आणि आता आपल्याला स्पेसिफिकली अभ्यास करायचा आहे आणि फक्त अभ्यास करायचा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल झाला नाही झाला, कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमच्या कमेंट्स करा. जर तुम्हाला काही शंका असतील, अजूनही काही तुमचे प्रश्न असतील, तर ते कमेंट सेक्शनमध्ये द्या, नक्कीच टीम इन्फिनिटी आपल्यापर्यंत पोहोचवेल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.